यंदाचा भारतीय नौसेना दिन 4 डिसेंबर रोजी मालवणात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे. नौसेना दिनासाठी ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्याजवळील समुद्रात 27 नोव्हेंबरला युद्धनौका दाखल होणार आहेत. नौसेना दिनानिमित्त भारताचे आरमारी सामर्थ्य सर्वांना याची देही याची डोळा अनुभवता येणार आहे. हा राष्ट्रीय सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रशासनानं जोरदार कंबर कसली आहे. राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारला जाणार आहे. पुतळा उभारणीचं काम अंतिम टप्प्यात आलंय. पंतप्रधानांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण होणार आहे. तारकर्ली येथे भव्य शामियाना उभारण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू झालंय. तारकर्ली समोरील समुद्रात नौदलाच्या कवायती सादर होणार आहेत. नौदल दिनासाठी महत्त्वाच्या रस्त्यांचं डांबरीकरण, स्वच्छताविषयक संदेश, रंगरंगोटी तसेच किल्ल्यातील मंदिरे, जुन्या वास्तूंची डागडुजी आदी कामे प्रगतीपथावर आहेत. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची दुरुस्ती सुरू आहे. 25 रोजी मोरियाचा धोंडा देवस्थान येथे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते शासकीय महापूजा होणार आहे. एकूणच नौदल दिनाच्या पार्श्वभूमीवर मालवण गजबजून जात आहे. नौसेना दिनाची उत्सुकता आता वाढली आहे. दरम्यान नौसेना दिनासाठी विविध कामे मार्गी लावली जात असताना सिंधुदुर्ग किल्ल्याच्या डागडुजीकडेही शासनानं गांभीर्यानं लक्ष द्यावं अशी मागणी शिवप्रेमींमधून होतीये. किल्ल्यातली ही जी प्राचीन मंदिरं आहेत त्यांचं सुशोभीकरणाचं काम चालू आहे. हे एक शिवप्रेमी म्हणून एक आनंदाचीच गोष्ट आहे. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग किल्ल्याची पण ही तडबिंतेची जी डागडुजी आहे ती पण झाली पाहिजे असं मला वाटतं आहे. आणि कारण बऱ्याच ठिकाणी दगड ढासळलेले आहेत तडबिंतीचे, काही ठिकाणी पाणी पण येत आहे आणि ती कामं झाली पाहिजेत असं एक शिवप्रेमी म्हणून मला वाटतं.